राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती येथील जिल्हा स्टेडियमवर शासकीय ध्वजारोहण करून समस्त जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. दिल्ली येथील अमरज्योत हटविण्याच्या प्रकरणावरून त्यांनी आज विरोधकांवर सडेतोड टीका केली. दिल्ली येथील जी अमर जवान ज्योत हटविली पण इतिहास आपण मिटवू शकत नाही, इतिहास मिटवायचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांना देश मिटवेल, अशी प्रतिक्रिया मंत्री यशोमती ठाकूर यांनी आंतरराष्ट्रीय प्रजासत्ताक दिनी दिली. पालकमंत्री माननीय नामदार यशोमतीताई ठाकूर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न होत आहे. महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पालकमंत्री माननीय नामदार यशोमतीताई ठाकूर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण होत आहे. तसेच परेड कमांडर श्री संतोष बांबडेकर राखीव पोलीस निरीक्षक मानवंदना देतील. राष्ट्र ध्वजास मानवंदना देतील. आजच्या दिवशी मला थोडस बोलावंस वाटत आहे की तुम्ही बघितलं असेल 2 दिवस आधीच अमर जवान ज्योत त्या ठिकाणी नष्ट करण्यात आली आणि हे 26 जानेवारीच्या 2-4 दिवस आधी त्या ठिकाणी झालं. इतिहास आपण मिटवू शकत नाही आणि इतिहास मिटवायचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांना देश मिटवून टाकेल ही वस्तुस्थिती आहे. अमर जवान ज्योत ही आमच्या सर्वांसाठी एक अतिशय भावनिक विषय आहे. हिंदुस्तान पाकिस्तानाच्या लढाईमध्ये ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, जे शहीद झाले, मी सुद्धा 26 जानेवारीमध्ये मार्च पास्ट केलेला आहे आणि ते अमर जवान ज्योतला ज्या वेळेला आपण दाहिनी देख करून ज्या वेळेला सलाम करतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये पेट्रियॉटिझमच्या ज्या भावना असतात, आपल्या देशभक्तीच्या ज्या भावना असतात त्या उच्चांकावर असतात. आज इंदिराजींची खरोखर आठवण येते आहे आणि राकेश शर्मा ज्या वेळेला अंतरात गेले होते त्यावेळेला इंदिराजींनी त्यांना विचारलं होतं की अपना देश वहां से कैसे दिखता है, तर त्यावेळेला राकेश शर्मांनी म्हटलं होतं की सारे जहां से अच्छा. तर राकेश शर्मांना दिसलेला हा आपला देश आणि इंदिराजींच्या स्वप्नातला आपला देश सगळ्यात जगात सुंदर आणि सगळ्यात चांगला देश आपला हा आहे आणि राहिला पाहिजे. त्याच्यासाठी सर्व धर्म समभाव आणि सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ इंडिया हे राहण्याची आणि ह्याला जपण्याची गरज आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.